आज आरवीला स्कूलमध्ये स्टँडिंग लाईन हा फर्स्ट चॅप्टर शिकवलेला आहे. सो मी तिचं रिव्हिजन घेण्यासाठी घरातमध्ये पण स्टार्ट केलेलं आहे की आजपासून स्टँडिंग लाईन शिकायचं आहे 2 दिवस फक्त. मुलांना तुम्ही अशी एक स्टँडिंग लाईन काढून दाखवायची आहे, म्हणजे उभी रेषा काढून दाखवायची आहे, त्यांना बोटं त्यावर फिरवायला लावायचं, जेणेकरून मुलांना ते सवय पडेल आणि परफेक्ट शिकतील. माझे स्टँडिंग लाईन ड्रॉ करून दाखव ग. दाखव इथे ड्रॉ करून. इथं कर, इथं. ओके दाखव. स्टँडिंग लाईन ट्रेस करून दाखव मला. अशी बोटं स्ट्रेस करायची असते. स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन. ओके दाखव बघू. स्टँडिंग लाईन, राईट. आता तुला स्टँडिंग लाईन ड्रॉ करता येते का ग? इथं बसून ड्रॉ करत आहे तू. बस इथे माझ्यापाशी बस ड्रॉ कर. तुला स्टँडिंग लाईन ड्रॉ करता येते खाली? धर पेन्सिल, ड्रॉ करून दाखव मला ते. दाखव, ड्रॉ कर बघू. स्टँडिंग लाईन ड्रॉ कर. इकडे खाली कर, इथे कर ड्रॉ. राईट, आरवीला येते, बऱ्यापैकी येते, पण काय काय मुलांना येत नसेल तर काय करायचं? असा एक इथे एक डॉट काढायचा, इथे एक डॉट काढायचा. अगदी डॉट जवळजवळ असले की मुलांना काढायला सोपं पडतं, म्हणून तुम्ही डॉट हे जवळजवळ काढायचे असे, जेणेकरून मुलांना समजेल हे काढलेलं आहे मी असं आणि हे असं. राईट, आरवीला छोटा आणि मोठ्यातला डिफरन्स करतो. ॲक्च्युली मी ते ऑलरेडी शिकवले, म्हणजे ही म्हणते की आर छोटी लाईन आहे आणि ही मोठी लाईन आहे. रुदव शांत बघ. ओके तुला पण येणार थांबलं पेन्सिल. ओके सो मुलांना असं डॉट काढाय द्यायचं, इथे एक डॉट काढाय, इथे एक डॉट काढलाय. आता आरवी आमची ट्रेसिंग लाईन सॉरी स्टँडिंग लाईन दाखवणार आहे. आरवी तू लाईन काढू नको का? हा इधर. ओके गुड गर्ल, सगळं दाखव. गुड गर्ल, गुड गर्ल, गुड गर्ल. ए सो मुलांना स्टँडिंग लाईन अशा टाईप समजून तुम्ही शिकवू शकता, किंवा दुसरा टाईप कुठला आहे सो तुम्हाला असं असे असे असे. फॉर एक्झाम्पल मी एक असं ढग काढतो, इथे ढग काढले सगळं दाखवणार आहे मी. असा असा ढग आहे आपला एक राडवा ते ढग असा पण. ओके सो रेन इज ऑल्सो स्टँडिंग लाईन असं मुलांना दाखवायचं आहे कन्सेप्ट आपण इथं असं. हे पण स्टँडिंग लाईन असे दाखवणार आहे मी तिला. आणि अरवीला मी आता सांगणार आहे की अरवी खायचा. ओके तू दाखव, ट्रेस कर, दाखव. तुला काय येतं बघू, ह्यातलं कर इथं बघू. हे रुदो बघा आमचा काय गरगडायला आहे मध्येच. हा दाखव अरवी, तू कर. तसं नाही आहे पिल्लू, तुला ट्रेस करायचं लिहिलं मी. दिस इज स्टँडिंग लाईन, असं ट्रेस करायचे. हा रे नाही माहिती मला, पण तुला असं लाईन लांबडी काढायची तर दाखव ना. लांबी लांबडी म्हणजे अशी तुला लॉंग लाईन काढायची. लॉंग म्हणजे काय? लांब अशी लाईन काढायची. दाखव मला, काढून बघू इथे. दाखव तू हळू. ओके गुड, नेक्स्ट वाला. नीट 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 रिपीट कर त्याच्यावरून. हळू हळू घे, व्यवस्थित काढायची. मुलांना पहिल्यांदा येत नाही पण हळूहळू ते जमेल. तुम्ही त्यांची रोज प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. हे बघा इथे बघू शकताय, ही आरवीनं पहिल्यांदा काढलेली लाईन आहे, ही सेकंड आहे, तिनं असं काढलेलं आहे. थर्ड टाईम जरा बऱ्यापैकी जमलेलं आहे, फोर्थ टाईम खूप छान झालेलं आहे. आज आहे आरवीचा पहिला दिवस, सो स्टँडिंग लाईन काढा. ओके तू रेन काढ बघू. आज आरवी तुम्हाला रेन काढून दाखवणार आहे. रेन काढा रवी तू. कसं रेन काढणार? राईट. हा तसं नाही आलं, असं रेन असतो का? डायरेक्ट असतो. आपण आज स्टँडिंग लाईन शिकतो म्हणजे असं अशा लाईन काढायच्या नुसत्या. अशी लाईन काढ किंवा अशी लाईन काढ. तू स्टँडिंग लाईन काढून दाखव मला. मोकळी फ्री हँड काढून दाखव. आवर हा रेन येणार दाखव. तुला स्टँडिंग लाईन काढायची, कुठं काढणार तू? ओके अजून काढ, अजून काढ, अजून एकदा काढ, अजून. हळूहळू मुलांना स्टँडिंग लाईन जमायला लागतात आणि ते मग विदाऊट पॉईंटच्या सुरुवातीला. पहिल्यांदा असं कधीही मुलांना लक्षात ठेवायचं की असे जास्त मोठं येत नाही मुलांना. सो जवळ जवळ असे बिंदू घ्यायचे, परत असे लांब लांब करत करत थोडंसं अंतर वाढवत जायचं आणि मग मुलांना काढायला सांगायचं. अरवी हे डॉट्स डोझोड स्टँडिंग लाईन काढ, डॉट्सपासून हे डॉट्स करत ना. स्टँडिंग लाईन टाकू मला काढून तू. इथून इथून हे डॉट्स काढत मी.
अरे तुला आडवी नाही लहान गाडीची पिल्लू, आडवी नाही येते, इथून इथे इथून इथे इथून इथे इथून इथे अशी लाईन काढायचे. तुला आज स्टँडिंग लाईन काढायचे, हे स्लीपिंग लाईन नाही काढायचे. पकड पकड और आगे आहे ना अरविंद, तिला पॉइंट समजले नाही. नाही थोडस लांब काढते इथे रुदा सर माग जरा. सो मी पुन्हा लांब काढते इथे, मी एक एक पॉइंट काढून दाखव तिला. हे शॉर्ट दाखवलेलं अँड करता, तिला समजलेलं नाही आहे. दाखव हे जोडून दाखव, तिने काय केलेलं आहे, तिने पुन्हा ते आडवं जोडायचा प्रयत्न केलेला आहे. तिला वाटतं ते स्लीपिंग लाईन आहे राईट. इथे अगेन असं मी पॉईंट थोडंसं मी अंतर वाढवलेलं आहे यामध्ये. काढ बघू, पकड काढ 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 राईट. यो ठीक आहे, जमली जमेल तुला हळूहळू. तो इथे का थोडंसं अंतर कमी केलेलं आहे. नीट काढायचे स्टँडिंग लाईन, असे स्टँडिंग लाईन काढायचे त्यावर कर. अजूनही वाकडी तिने काढलेली आहे, तिला जमले नाही आहे. बरं जोड नीट, हां काढा अजून. सो मुलांना फर्स्टला काय करायचं, तुम्ही जास्त वेळ काय करायचं, त्यांना जमणार नाही आहे काढायला. ओके सो अरवी ट्रेस करू असतं असं असं स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन कर बघू ते. राईट, हे बघा फायनली अरवीचं स्टँडिंग लाईन हे कन्सेप्ट त्याचलेलं आहे. हे रिपीट तुम्ही 2 दिवस करा, 3 दिवस करा, काय काय मुलांना 4 दिवस जरी लागलं तरी चालेल. फक्त मुलांना स्टँडिंग लाईन म्हणजे काय आहे हे समजायला हवं. आणि रेन आहे तो एक स्टँडिंग लाईन म्हणून तिला माहीत झालं की हा रेन आहे म्हणते. पण पर्टिक्युलर स्ट्रेट म्हणून करून आपण स्टँडिंग लाईनची कन्सेप्ट टाकवायची. त्यानंतर तुमच्याकडे अगरबत्ती अवेलेबल असेल की ही स्टँडिंग लाईनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर पेन पेन्सिल किंवा मार्कर काय आहे ते घ्यायचं, ते पण अगेन स्टँडिंग लाईनचं एक्झाम्पल आहे. आणि वॉटर बॉटल ही अशीच घ्यायची जेणेकरून मुलांना स्टँडिंग लाईन समजेल. तुमच्याजवळ पट्टी असेल तेही वापर केला तरी चालेल. अशा स्टँडिंग लाईनचे बरेचसे कन्सेप्ट आहेत, ते तुम्ही यूज करायचे आहेत. आणि मुलांना त्यातला फरक कसं करायचा, समजा ही पेन्सिल आहे स्टँडिंग लाईन आहे मान्य, मुलांना मुलीला काय समजेल की ही पेन्सिल म्हणजे स्टँडिंग लाईन आहे, पण ते चुकीचं आहे. तेव्हा काय करायचं, अशी एक पेन्सिल घ्यायची आणि त्याच्यासोबत दुसरं काय घ्यायचं असं तिरकं थोडंसं ठेवायचं. ओके तिला विचारायचं की अरवी येते स्टँडिंग लाईन कुठले दाखव मला गं. राईट, अरवीनं बरोबर दाखवलं हे स्टँडिंग म्हणजे काय, पेन हे सरळ रेषा आहे ती तिला म्हणजे तर दाखवायची आहे. समजा हे तिरकं जर ठेवलं म्हणजे काही स्टँडिंग लाईन ह्या मुलीला फरक कळायला आहे. ओके चला शेवटी आता बघूया आमच्या हृदय साहेबांनी काय गप असलेले राधा धिंगाणा खूप घातलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि हे बघा आमच्या हृदयानं नुसतं ॲटलीस्ट पेन्सिल पकडायचं काम केलेलं आहे आणि असं गिरगाडायचं काम केलेलं आहे. ॲटलीस्ट हा आहे 20 महिन्याचा आहे आता, पण ह्याला पान पलटा येते बघा. ओके पान मध्येच पलटते आणि प्लस काय करते गरगडते बस.